नमस्कार मित्रों, मी के जी कपते। मित्रांनो, ज्यांना अन्न प्रक्रियेचा उद्योग करायचा आहे, ज्याला फूड प्रोसेसिंग युनिट म्हणतो, आणि 50 लाखाच्या वरचा प्रोजेक्ट करायचा आहे, त्याचबरोबर एक्झिस्टिंग बिझनेस आहे म्हणजे ऑलरेडी जे कोणी व्यवसाय करणारे लोक आहेत त्यांना अशा सेक्टरमध्ये जायचं असेल आणि 50 लाखाच्या वरचं प्रपोजल करायचं असेल, परत एकदा सांगतो, 50 लाखाच्या वरचं प्रपोजल करायचं असेल, एक्झिस्टिंग बिझनेसमन असू आपण, म्हणजे आपण आपल्याकडे ऑलरेडी ITR भरत असू, इन्कम टॅक्स रिटर्न असतील आपल्याकडं, अशा व्यक्तींनी PMFME योजनेमध्ये अर्ज करणं सुलभ राहील। त्यांना त्यामध्ये जी सबसिडीची लिमिट आहे ती सबसिडी 10 लाखापर्यंतची लिमिट आहे, त्यामध्ये प्रपोजलही करता येईल, कारण CMEGP ही नवीन उद्योगासाठी, नवीन उद्योजकासाठी आहे। पण नवीन किंवा एक्झिस्टिंग उद्योग जरी करायचा झाला तरी आपण PMFME मध्ये अर्ज करता येऊ शकतो, आणि यालासुद्धा PMFME च्या पोर्टलवर जाऊन ऑनलाईन ॲप्लिकेशन करता येतो। तर पुढं काय होईल की CMEGP मध्ये अर्ज केला, एकतरी प्रोजेक्टची कॉस्ट जास्त जात असल्यामुळं आपल्याला त्रास होतो, दुसरी गोष्ट अशी आहे की ऑलरेडी एक्झिस्टिंग बिझनेस असेल, ज्याचा ITR असेल, आपण सगळं प्रपोजल केलं तर उद्या बँक अडवू शकते आणि तुमचं एक्झिस्टिंग बिझनेस आहे म्हणून रिजेक्ट करू शकते। त्यापेक्षा PMFME चा आधार घेणं खूप चांगलं, ज्याला ODOP म्हणलं जातं, पण आता ODOP बंद झालं याचा अर्थ ODOP ची मर्यादा राहिल्याच नाहीत, म्हणून आपण डायरेक्टली PMFME मध्ये सुद्धा अर्ज करता येऊ शकतो। माझे याचे ऑलरेडी व्हिडिओ आहेत, PMFME योजना काय आहे आणि त्यामध्ये आपण विचार करू शकता। हे विशेष करून फूड प्रोसेसिंग 50 लाखाच्या पुढचं प्रपोजल अशा व्यक्तींनी CMEGP PMEGP पेक्षा PMFME योजनेचा आधार घेणं चांगलं। धन्यवाद मित्रांनो, व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा।